दिस इज नॉट डन. तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट सागर कोळीच्या कंपनीला कसं काय देऊ शकता? का नाही देऊ शकत? कारण ही आयडिया आमची होती, आम्ही तुम्हाला अप्रोच केलं होतं. मग तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट सागर कोळीच्या कंपनीला कसं काय देऊ शकता? दिस इज सो अनप्रोफेशनल. करेक्ट. आणि अशी जर तुमच्या कंपनीची काम करण्याची पद्धत असेल तर अशा फालतू कंपनी बरोबर काम करण्यात मला इंटरेस्ट नाही. मला नाही करायचं. आप मर्जी तुमची. मान्य आहे की आयडिया तुमची होती, पण तुमचं विजन, तुमची आयडिया प्रत्यक्षात आणण्याची ताकद सध्या तरी तुमच्या कंपनीमध्ये नाहीये. ती ताकद सागर कोळी यांच्या कंपनीमध्ये. कमाल, पाठांतर मस्त आहे तुमचं. यांनी दिलेली वाक्य मस्त म्हटले तिने. पण या प्रोजेक्टवर दिवस रात्र मी काम केलं. ती आयडिया माझी, त्यामुळे हा प्रोजेक्ट मीच करेन. हे बघा मिस्टर अधिकारी, बिझनेस मध्ये इमोशन्स नाही, फॅक्ट्स बघतात, रिझल्ट बघतात. आणि ह्या दोन्हीमध्ये सागर कोळी यांच्या कंपनीने गेल्या 6 महिन्यात सगळ्यांना मागे टाकलं. स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, एक्झिक्युशन मध्ये सध्या तरी त्यांचा कोणीच हात धरू शकत नाहीये. एक एक मिनिट, आमच्या कंपनीला यांच्या कंपनी बरोबर काम करायचंय की नाही यासाठी यांच्या आणि आमच्या बोर्ड ऑफ मेंबर्सचं अप्रुव्हल लागेल. आणि त्यांना हे लेखी कन्फर्मेशन तुमच्या दोन्ही कंपनीच्या बाकी बोर्ड मेंबर्स. हे बघा, कंपनीत आमचं या आधीच सगळ्यांबरोबर बोलणं झालेलं. तुमच्या कंपनीच्या बोर्ड मेंबर्सच सगळ्यांचं म्हणणं आहे की सागर कोळी यांच्या कंपनी बरोबर कोलॅबरेट करूनच हे प्रपोजल करायचं. आणि कोळी यांच्या कंपनीला सुद्धा हे प्रपोजल मंजूर आहे. आता हे प्रोजेक्ट करायचं की नाही ही तुमची मर्जी. बघा, जर तुम्हाला हे प्रोजेक्ट करायचं असेल तर सागर कोळी यांच्या बरोबर मिळूनच करावं लागेल. असं म्हणून तुम्ही पार्टनरच आहात ना, मग काय प्रॉब्लेम आहे? आता मी याच्या बरोबर काम करायचं. हो, आणि ह्या प्रोजेक्टला लीड सागर कोळी करते, तुम्ही दोघांनी फॉलो कर. मी याला फॉलो करायचं तर प्रश्नच संपला. मी नाही करत आहे प्रोजेक्ट. सावली सर. हर्ष, आम्ही तयार आहोत. सावली, तू असं फिरले का तुझं? जस्ट काम डाऊन. आम्ही तयार आहोत या प्रोजेक्टवर काम करायला.